कोल्हापूरमध्ये सुद्धा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे सध्याची पंचगंगेची पातळी तेहतीस फुटांवर आहे कोल्हापूरमधले त्रेचाळीस बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेत विजय केसरकर यांनी कोल्हापूरमधल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस मुसळधारपणे कोसळतोय कोल्हापूर शहरामध्ये काहीसा पावसानं उसंत घेतली असली तरी जो धरणक्षेत्र या भागामध्ये पाऊस आहे तो प्रचंड कोसळतोय त्यामुळेच पंचगंगा नदीची पाण्याची पातळी पुन्हा एकदा धीम्या गतीनं का असताना वाढायला सुरुवात झालेली आहे सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी बत्तीस पॉईंट दहा इंचांवर पोहोचलेली आहे आपण जर बघितलं तर ही पंचंगा नदीची पाण्याची पातळी एकोणचाळीस फुटांवर ज्यावेळी पोचते त्यावेळी पंचगंगा ही इशारा पातळी इशारा पातळी गाठली पंचंगेनं असं आपण म्हणतो आणि जर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी जर त्रेचाळीस फुटांवर पोचली तर ती धोका पातळी गाठली असं आपण म्हणतो त्यामुळं धीम्या गतीनं का असे ना पण आता पंचगंगा नदीची पाण्याची पातळी हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे राधानगरी असेल शहवाडे असेल त्याचबरोबर गगनबावडा असेल इकडे दक्षिणेकडे बुदरगड असेल चंदगड असेल गडिंग असेल या तालुक्यांमध्ये देखील पाऊस आहे तो दमदारपणे कोसळत आहे त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुतडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत काही जे छोटे बंधारे छोटी जी धरणं आहेत ती ओवरफ्लो झालेली आहेत त्यामधून पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू झालेला आहे आणि सध्या राधानगरी धरणावरून साधारण अकराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा भोका भोगावती नदीमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सगळी तयारी केलेली आहे वेळोवेळी या ठिकाणी येऊन अधिकारी भेट देत आहेत एन डी आर एफच्या टीम आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांना देखील आव्हान आहे की ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे किंवा ज्या बंधाऱ्यांवर पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून तुम्ही कृपया करून प्रवास करू नये कॅमेरामन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट